movement. ओके तर हा रस्ता जो आहे पर्याय विचारित आहे याच्याविषयी मी माहिती देतो नंतर तुम्हाला. पहिले याला प्लॅन करूया. याला प्लॅन करण्यामध्ये लकडीचे एक बोलले बॅग. ओके ओके एक तर मिळाला आहे, दुसरा आता बघू मिळतो का. उधर से ये का जीप. हाँ जीप लगा ले. रुकना वीडियो रुक रुक लगा वन टू थ्री लगा लगा. हाँ एक तर मिळाला, दुसरे में काय गेला निघून. इकडे गेला इथे आता जे हाल झाले. चल काय प्रॉब्लेम नाही, एक तरी मिळाला ना. बाकी आता जंगलात तर गेला, जंगलात तर जाऊ शकत नाही आपण, बरोबर की नाही. चलो म्हणून मला बालकडी लोकांचं लक्ष फक्त कसं सापावर लक्ष ठेवा आणि तेव्हा वापरा. आता मग सापाला निघून जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही, कारण आजमध्ये जाऊ शकत नाही आपण, बरोबर. आता दाखवायला थेंब कोणा लागेल का बघा. नाही नाही आता या सापावर लाड नाही. ओके नाईन सेवन फोर सेवन फोर डबल फाय डबल फाय नाईन टू नाईन टू. काय असेल माणूस सोडून कोणताही प्राणी जो असेल वाचवायचा असेल आम्हाला बोलवा. नाही माणसाला पण वाचू पण हा बघ हा कोणाचा तो निघाला आहे. हळूहळू निघेल बघा तो चालला आहे. याची डिझाईन बघा, नक्षी बघा, याची किती मस्त आहे. आणि तो बघा तो हळूहळू तो पहिला बघतोय जंगलात की नवीन जागा आहे आणि तो हळूहळू जंगलात जाईल आणि थोडा एक सेकंद लागेल किंवा मिनिटं लागतील त्याला थोडं सर्व्हाइव्ह करायला. तर कारण कसं आहे सापांना आपण एका जागी पकडून आपण त्याला नवीन जागेवर शोधतो सोडतो त्यांना. तो तुम्हाला लांबून दिसतोय का तिकडे गोनस बघा, कारण तो पालापाचोळ्यात पूर्णपणे एकदम तो गायब होतो आणि अशा वेळी माणूस कन्फ्यूज होतो की समोर पालापाचोळा आहे की साप आहे. आणि सापांची योग्य जागा परत सांगतो की जंगलात आहे आणि त्याला जंगलात सोडायला हवं. चुकून हे मानवी वस्ती येतात आणि आजकाल माणसांचं पण चांगलं की हे नंबर पसरलेले आहेत आपले आणि त्याच्यामुळे आम्हाला फोन करताना आम्ही त्वरित जाऊन पोचतो आणि तो रेस्क्यूही करतो. आणि माझं म्हणणं आहे ॲक्च्युली आपण आता स्टिक आणि जे काय असेल साहित्य आपल्याला वापरायला हवं आणि मी सध्यातरी चालू करेल आता, कारण मला खूप लोकांनी बोलले आहेत की तू स्टिक किंवा काही वापर की तुलासाठी सेफ्टी असेल. तर आपण लोकांचं ऐकूया आणि स्वतःच्या सेफ्टीसाठी पण ते करूया. थँक्यू.